राज्यात सन 2017 पासून 50 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमाअंतर्गत सन 2019-20 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पुढे अखंडपणे सुरू राहावा यासाठी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत खाजगी मालकी, पडित क्षेत्र, शेताचा बांध, रेल्वे कालवा आणि रस्त्याच्या दुतर्फा तसेच सामूहिक पडित क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी म्हणून सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात विविध वृक्षांची रोपे उपलब्ध व्हावीत म्हणून सन 2020-21 या आर्थिक वर्षात वन महोत्सवाच्या कालावधीत रोपांचे अल्पदरात वाटप करण्यात येणार आहे. 15 जून ते 30 सप्टेंबर हा काल वन महोत्सवाचा काल म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यामुळे या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने यावर्षी शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कर्जतमधील सामाजिक वनीकरण विभागात लहान पिशवीतील प्रतिरोप 8 रुपये व मोठी पिशवीतील प्रतिरोप 40 रुपये प्रमाणे विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत. औषधी वनस्पतींची एकूण 25,000 रोप उपलब्ध असून त्यामध्ये अडुळसा, निरगुडी, ब्राह्मी, तुळस, इन्सुलिन, कदंबा आणि पानकुटीची रोपं आहेत. तर जंगली वृक्षांमध्ये 150,000 वृक्ष उपलब्ध असून त्यामध्ये करंज, चिंच, काशीद, गुलमोहर, पेल्ट्रा, कांचन, शिसू, आवळा, पेरू, जांभूळ, बेल आणि सीताफळ आदी वृक्षांची रोपं उपलब्ध आहेत म्हणून कर्जत सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक SV बिल्लेवार यांच्याकडे रोपं उपलब्ध असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संपर्क साधून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल NS पाटील यांनी केले. सहज समाचारसाठी नरेश जाधव, कर्जत.